मित्रांनो, जो आपला आजचा अभ्यास घटक आहे तो आहे वाक्य रूपांतर। वाक्य रूपांतर म्हणजे काय की वाक्याचा अर्थ न बदलता आपण त्याच्या रचनेमध्ये बदल करत असतो त्याला वाक्य रूपांतर आपण म्हणतो। तत्पूर्वी आपण मागील लेक्चर्समध्ये आपण बघितले की वाक्यांचे विविध प्रकार आपण अभ्यासलेले आहेत। मग असे जे वेगवेगळ्या प्रकारची वाक्य आपण अभ्यासली तर त्यांच्यामध्ये परस्पर रूपांतर आपल्याला करावं लागतं, त्यालाच आपण वाक्य रूपांतर म्हणतो। मग वाक्य कोणती बघितली आपण तर वाक्याच्या अर्थावरून आणि वाक्यांच्या रचनेवरून दोन प्रकार आपण बघितलेले आहेत। मग कोणते वाक्याच्या अर्थावरून कोणते, मग आपण त्याचे दोन भाग केलेले। मग त्यामध्ये बघा प्रश्नार्थी वाक्य असतील, विधानार्थी वाक्य आहेत, उद्गारार्थी वाक्य आहे, होकारार्थी वाक्य आहे, नकारार्थी वाक्य आहे, ठीक आहे। आणि त्यानंतर क्रियापदाच्या अर्थावरून आपण त्यामध्ये आणखी एक भाग केलेला होता, त्यामध्ये आज्ञा स्वार्थी वाक्य आहे, आज्ञार्थी वाक्य, विद्यार्थी वाक्य आणि संकेतार्थी वाक्य, हे झाले अर्थावरून। आणि काही रचनेवरून देखील आपण प्रकार बघितलेले होते, त्यामध्ये केवल वाक्य, मिश्र वाक्य आणि संयुक्त वाक्य। मग आपण सगळे वाक्य बघितल्यानंतर तुम्हाला परीक्षेमध्ये काय विचारतात की अमुक वाक्याचं रूपांतर या वाक्यामध्ये करा असं तुम्हाला प्रश्न तिथे विचारतील। आता आपण बघू की नेमकं वाक्य रूपांतर म्हणजे नेमकं काय आणि तो कसं केलं जातं ते आपण बघूया। तर वाक्य रूपांतर